नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्मरे. आज आपण हिस्ट्री या विषयाचं कंबाईन गट ब गट क दोन्ही पूर्व आणि जनरली आपण पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी बघतोय, पण मुख्यालाही ही स्ट्रॅटेजी काम देणार आहे. पण सध्या 16 जून 2024 साठी जी परीक्षा आहे आपली कंबाईन गट ब गट क म्हणजे महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा, यासाठी हिस्ट्रीचं अगदी डिटेल जे काय प्रत्येक टॉपिक त्या टॉपिक अंतर्गत काय नेमकं केलं पाहिजे इथपर्यंत या ठिकाणी आपण मायक्रो अनालिसिस घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. विषय निहाय लिहिण्यापेक्षा इथं घटक निहाय. ओके, आपण हिस्ट्री या विषयाचं घटक निहाय तुम्हाला आता रणनीती देतोय. ओके, तर बघा, हिस्ट्रीमध्ये मार्क येत नाहीत असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतंय की सर मला 10 पैकी 5 आले, 4 आले, 3 आले, 2 आले. जनरली पेपर जर हार्ड आला तर नक्की सगळ्यांनाच मार्क कमी येतील, पण पेपर अवरेज आला तर त्या ठिकाणी आपला सगळ्यांना बाकीच्यांना मार्क येतील, पण ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला नसेल त्यांना येणार नाहीत. म्हणून मी एक सांगतोय की अभ्यास करताना हिस्ट्रीचा काही स्पेसिफिक टॉपिक जे आहेत कंबाईन गट ब गट कला त्या टॉपिकवर फोकस करावं लागणार आहे. जी आपली रणनीतीचा व्हिडिओ मी परवा टाकलेला आहे, म्हणजे सगळ्या विषयाचे टॉपिक त्यामध्ये दिलेले आहेत, तो आवर्जून सगळ्यांनी बघून घ्यावं. ओके, मग इथंही मी टॉपिक पुनश्च या टॉपिक देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तोच टेस्ट टॉपिक. आता या सगळ्या टॉपिकचं आपण मायक्रो अनालिसिस घेणार आहोत. ओके, या टॉपिकमध्ये नेमकं काय करायला पाहिजे हे या ठिकाणी सांगणार आहे. भारताचा इतिहास पण आहे आपला आणि महाराष्ट्राचा इतिहास पण आहे. तर भारताच्या इतिहासामध्ये कायदे म्हणजे कुठले रे, 1773 पासून 1935 पर्यंतचे कायदे, हा कायदे हा टॉपिक. भूसुधारणा दुसरा टॉपिक, तिसरा गव्हर्नर जनरल अँड व्हॉइस रॉय, चौथा ब्रिटिशांचा आर्थिक धोरण आणि भूसुधारणा एकच आहेत. आर्थिक धोरण सामाजिक धोरण असेल काय त्यांचं. 1857 उठाव आणि 1857 पूर्वीचे जे उठाव आहेत ते जनरली करे इथं विचारतात महाराष्ट्र अंतर्गत. त्यानंतर काँग्रेस म्हणजे काँग्रेस पूर्व संघटना, काँग्रेसची स्थापना, काँग्रेसची अधिवेशनं महत्वाची. त्यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी, जसा प्रार्थना समाज असेल तो दोन्हीकडे सेम आपण इथं दिला असलं तरी दोन्ही एका ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर राष्ट्रीय चळवळ अंतर्गत असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, चले जाव चळवळ आणि गांधीजींचं प्रारंभिक कार्य या गोष्टी बघणार आहोत. काय चळवळी, क्रांतिकारी चळवळ, आदिवासी चळवळ. जनरली इथं क्रांतिकारी चळवळ सोडला तर बाकी चळवळीवर जास्त प्रश्न नसतात. ओके, भारताच्या ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न असतील तर समाज सुधारकावर असतात. त्यानंतर प्रारंभिक उठाव म्हणजे 1857 उठावाच्या अगोदरचे जे उठाव आहे त्याला आपण प्रारंभिक उठाव म्हणतोय. 1857 उठाव, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी, कामगार चळवळ, आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ. जनरली कामगार चळवळ आणि आदि शेतकरी चळवळ यावर फिक्सली प्रश्न असतात महाराष्ट्रामध्ये सध्या तरी महाराष्ट्रावर. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ आणि स्वतंत्र चळवळ, जी स्वतंत्र चळवळ इथं पण आलेली आहे. आपण काही टॉपिक दोन्हीकडेही तुम्हाला सारखे लागू पडतात या दोन्ही गोष्टी. इथंही काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशनं तेही महत्वाचे आहेत या ठिकाणी बघूया. तर बघा, एवढीच टॉपिक आपल्याला करायचे आहेत. या टॉपिकवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आणि हे सगळे टॉपिक जर ज्यांना खरं शक्य आहे त्यांनी आपली टार्गेट बॅच करू शकता. ज्या टार्गेट बॅचमध्ये मी तुम्हाला काही इथं बॅचबद्दल ॲडव्हर्टाईजमेंट करायला आलो नाही, पण एक सांगतोय की टार्गेट बॅचमध्ये जी टार्गेटेड टॉपिक शिकवले जाणार आहेत, जे रणनीतीमध्ये टॉपिक दिले आहेत आणि जे मायक्रो अनालिसिस घेतोय ते सगळे टॉपिक मायक्रो लेवलला जाऊन शिकवलं जाणार आहे, म्हणजे जेणेकरून तेवढ्याच टॉपिकवर जास्त फोकस केलं जाणार आहे. ते टार्गेट बॅच आहे आपली, तुम्हाला ज्याला ते तुम्हाला ज्याला बघायचं आणि बघू शकता ती. ओके, बॅच आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण टाकलेलं आहे. ओके, तर बघा, आता आपण पहिला टॉपिक कायदे जे काय आहे, तर पहिला जो आहे कायदे यामध्ये काय काय केलं पाहिजे. मी प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला सगळ्या गोष्टी फक्त स्ट्रॅटेजी देणार आहे की कशा पद्धतीनं केलं पाहिजे. कायदे कधीपासूनचे कधीपर्यंत करायचे रे, 1773 पासून 1935 पर्यंतचे करायचे, बरोबर ना रे. 1935 कधी कधी 47 कायदा पण विचारला जातो, पण असो 35 पर्यंतचे कायदे आहेत. मग यामध्ये काय करायला पाहिजे, मी दोन ग्रुप करतो यामध्ये. तर बघा, 90% ते 95% प्रश्न जे आहेत, 90% ते 95% क्वेश्चन जे आहेत मी जे आहे ते बोलतोय. ओके, मी आजपर्यंत 21,000 प्रश्नसंच निर्माण केलेला आहे, मला काहीतरी आहे की नाही रे बाबा एवढ्या दिवसापासून जे काही सांगतोय, बरोबर. आणि अनालिसिस पूर्ण सांगतोय, मला काहीतरी 4 पोरं वाढवावे, काहीतरी व्हावं यांच्यासाठी नाही सांगत. ओके, कोणासाठी सांगतोय, की ज्या महाराष्ट्रामधल्या तमाम जी ग्रामीण भागातली विद्यार्थी आहेत, होतकरो गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांनी क्लास करू शकत नाहीत,
ज्यांना हे शक्य नाही पण घरी राहून अभ्यास करण्याची इच्छा आहे, तळमळ आहे आणि एक अधिकारी होण्याची जिद्द आहे, अशा लोकांसाठी हे स्ट्रॅटेजी आहे. मी आवर्जून हे सांगतोय, पहिलं काहीतरी येते अरे काहीतरी सांगतोय तसं नाही, पूर्ण अभ्यास पूर्ण सांगतोय. हेच व्हिडिओ तुम्ही काढून बघा. ओके, तर बघा कायदे 1773 ते 1935 या सगळ्या कायद्यापैकी सगळेच कायदे त्या लेवलला वाचायचं का? निश्चिंत नाही. तर बघा कोणकोणते, 1919 चा कायदा आणि 1935 चा कायदा अगदी डिटेल करायचं आणि याच्यावर 90 ते 95% म्हणजे कायद्यावर जर 100 प्रश्न आले तर 90 प्रश्न याच्यावर असं म्हणायचंय मला, म्हणजे टक्केवारी म्हणतोय. ओके, म्हणजे याच्यावर प्रश्न यायचे असेल तर चान्सेस 90% चान्सेस या दोघांवर येण्याचे चान्सेस आहेत, 1919 आणि 1935. ओके, यातली महत्वाची वैशिष्ट्य पाठच पाहिजेत. आजपर्यंत आलेली पहिली 1919 प्रकारे कायद्यावरले प्रश्न बघून घ्यायचे. हाय कमिशनर, 1919 कळालं काय? मग अरे प्रांतिक स्वायत्ता 35, अरे प्रांतात डायरची 1919, हे तुम्हाला माहिती पाहिजे. कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये फिरले पाहिजे पटापट तुमच्या डोक्यामध्ये. 1919 हा कायदा म्हणलं की त्याची वैशिष्ट्य, त्या कायद्याला कोणी मदत केलेलं आहे, त्या कायद्यात कोणकोण होतं, या सगळ्या गोष्टी आणि त्या कायद्याची वैशिष्ट्य काय आहेत. मग 35 कायद्यात कोणकोणती कलम आहेत, काय काय सगळं त्याची वैशिष्ट्य, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. आरबीआयच्या स्थापनेची तरतूद होती, स्थापना झालेली नाही, हेही माहिती पाहिजे. जी काय आपले प्रिव्हियस इयरला प्रश्न आलेले आहेत, ऍडव्होकेट जनरल, मग काय उर्वरित अधिकार कोणाला होते, गव्हर्नर जनरल अँड व्हॉइसरॉयला होते, हे माहिती, सगळ्या गोष्टी ह्या माहिती पाहिजे. मग उर्वरित जे 1773 कायदा आहे, 1773 पासून जे कायदे आहे, 1773 कायदा असेल, त्यानंतर काय 1782 कायदा असेल, त्यानंतर 1793 कायदा असेल, इथून 10-10 वर्षांनी बघा, 20-20 वर्षांनी चार्टर ऍक्ट झालेले आहेत, हा पहिला चार्टर ऍक्ट आहे. त्यानंतर 1813 कायदा असेल, त्यानंतर 1833 कायदा असेल, त्यानंतर 1853 कायदा असेल, हे कंपनीचे राजवट असतानाचे कायदे आहेत. आणि त्यानंतरचे कायदे 1858 कायदा आहे, त्यानंतर 1861 कायदा आहे, 1892 कायदा आहे, त्यानंतर 1909 कायदा आहे. इथपर्यंत कायदे जे आहेत, मी महत्वाचे कायदे सगळे लिहिले आहेत. मग यामधलं एक एक वैशिष्ट्य माहिती पाहिजे. 1773 कायदा काय रे, सुप्रीम कोर्टाची स्थापना 1773, तेवढंच विचारलेलं आहे. मग एक एक वैशिष्ट्य जे आहेत महत्व माहित आहेत. 1784 चा कायदा, त्याच्याबद्दल काय, पिट्स इंडिया ऍक्ट जो आहे, किंवा मग करे 1793 मग बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहे त्यांची पगार भारताच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात झाली, ते गोष्टी असतील. इथून 20-20 वर्षांनी एक चार्टर ऍक्ट 1813, मग भारतामध्ये करे धर्मप्रसार करण्यासाठी परमिशन देणं असेल ख्रिश्चन मिशनऱ्यांना, त्यानंतर काय शिक्षणासाठी 1,00,000 रुपये आणि 1813 काय फ्री व्यापार जे आहे त्या गोष्टी 1833 माहीत पाहिजे. 1853 स्पर्धा परिषद नियुक्ती, मग ते एक माहीत असलं. 1858 काय ईस्ट इंडिया कंपनी सत्ता जाऊन ब्रिटिश पार्लमेंट सत्ता आली त्या गोष्टी. 1861 काय झालेलं आहे किंवा 1892 काय आणि 1909 म्हणजे पहिल्यांदाच काय मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. हे एवढं जर एक यातले पॉईंट माहिती असले तरी सफिशियंट आहे. मी काय सांगतो, ओके, हे मात्र डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. दोन अगदी डिटेल, ही तुम्हाला जी स्ट्रॅटेजी देतोय तुम्हाला कुणीही महाराष्ट्रात दिलेलं नसेल आणि देणारही नाही. कळालं काय बाबा, ही स्ट्रॅटेजी खूप महत्वाची आहे आणि कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. मी आता पुन्हा एकदा सांगतो, केवळ आणि केवळ जी बॅच करू शकत नाहीत, जी होत करू आहेत, गरीब आहेत, ज्यांना माझी गरज आहे आणि मला ज्यांची गरज आहे त्यांच्यासाठी आहे. ओके, मग 1919 आणि 1935 चा कायदा हे करा व्यवस्थित. नेक्स्ट टॉपिक बघा, नेक्स्ट टॉपिक आणि त्यांच्यासाठी मी स्वतः तयार केलेलं आहे, मेहनत करूनच मी या ठिकाणी येतोय. ओके, त्यानंतर बघा कोणतं रे, भूसुधारणा, ज्याला भूसुधारणा आपण म्हणतोय, दुसरा टॉपिक भूसुधारणा, यामध्ये काय काय केलं पाहिजे भूसुधारणा या टॉपिक मध्ये आणि यानुसारच अभ्यास करायला लागा तर तुमचा निश्चिंत फायदा होतो. मित्रांनो भूसुधारणा काय यामध्ये काय काय कोणकोणत्या भूसुधारणा झाल्या, तीन तर भूसुधारणा सगळ्यांना माहितीच पाहिजे. कोणतं रे, पहिली कायम धारा, तिला जमीनदारी म्हणतो आपण, तिची वैशिष्ट्य काय आहेत, ते कोण लागू केलेले आहे, विस्तार कोणकोणत्या भागात लागू आहे, कधी लागू झालेले आहे विस्तार, त्यानंतर गट किती आहेत त्यामध्ये, म्हणजे काय रयत जमीनदार आणि काय ब्रिटिश असं किती गट आहेत ते, त्यानंतर काय रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत आणि महाराष्ट्रामध्ये असणारी मौजेवारी एल्फिन्स्टनची पद्धत
आणि याच्या सगळ्यांच्या अगोदर असणारी बोली पद्धत, ह्या सगळ्या पद्धती माहिती असणं गरजेचं आहे. मग रयतवारी सगळ्यात बेस्ट होती, थेट जी कोणती पद्धत होती त्याच्यावर विचारलेला आहे. मग रयतवारी पद्धतीचे वैशिष्ट्य काय आहेत किंवा महालवारी पद्धतीचे वैशिष्ट्य काय आहेत, जनरली काय काय विस्तार, लागू, स्तर, प्रमाण आणि वैशिष्ट्य काय काय पाहिजे रे? विस्तार माहीत पाहिजेच, किंवा कोणी लागू केले आणि कधी लागू केलेला आहे. त्यानंतर काय रे, गट किती आहेत, स्तर, आणि किती भागामध्ये लागू आहे, प्रमाण आणि वैशिष्ट्य काय आहेत, महत्वाचं वैशिष्ट्य. ओके, एवढ्या गोष्टी यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचंच आहे. बघा, तुम्हाला कळायला का मी काय म्हणतो ते. ओके, आणि भूसुधारणाच्या महाराष्ट्रामधली जी काय प्रिंगल पद्धत असेल आणि डेव्हिड रिकार्डो यांचा सिद्धांत असेल, प्रिंगल पद्धत असेल. ओके, आणि एल्फिन्स्टन बद्दल, भूसुधारणाबद्दल मी जेवढे सांगतो तेवढे बघा. एल्फिन्स्टन यांची जी पद्धत आहे करे भूसुधारणाची, त्यांनी रयतवारी महालवारी न पद्धत स्वीकारता त्यांनी एक वेगळीच मौजेवारी पद्धत स्वीकारली होती. मग एल्फिन्स्टननं नेमकं कसं केलेलं आहे त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आणि भूसुधारणा जे आहेत हे ब्रिटिशांनी सुरू केलेले आहेत. पहिलं कायमधारा जे आहे कॉर्नवालिस यांनी सुरू केलेलं आहे जॉन शोअरच्या मदतीनं. मग रयतवारी कोणी केली, महालवारी कोणी केली, मग याच्या अगोदरही बोली पद्धत होती. वॉरन हेस्टिंगनं जी कार्य 5 वर्षासाठी जी काय सुरू केली होती बोली पद्धत, याच्या अगोदर कार्य जी काय जमीन महसुलीच्या पद्धती होत्या त्याही थोडस माहिती असणं गरजेचं आहे. जे पेशव्यांच्या काळामध्ये होतं ते पेशव्यांच्या काळात कोणती पद्धत होती मग त्याही थोड्याफार माहिती असणं गरजेचं आहे. आणि एवढ्या गोष्टी जर या ठिकाणी बघितलात मला वाटत नाही की याच्या बाहेर तुम्हाला जायची गरज आहे. ओके, पण वैशिष्ट्य माहिती पाहिजे की कशा पद्धतीनं आहे. मग समजा उदाहरणात वैशिष्ट्य म्हणजे काय, कायमधारा पद्धत कोणी लागू केलेली आहे बाबा, कोण सुरुवातीला कुठं लागू झालेली आहे, किंवा मग काय तिचा विस्तार किती भागामध्ये आहे. ओके, ही माहिती पाहिजे. आणि कायमधारापर्यंतचं वैशिष्ट्य काय आहेत, म्हणजे जमीनदार हा स्वतः जमीन कसत होता का, मग जमीन कुणाच्या मालकीची होत होती का, ते काय सगळं जे काय वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट गव्हर्नर जनरल अँड व्हॉइस रॉय. गव्हर्नर जनरल गव्हर्नर जनरल अँड व्हॉइस रॉय, मग कोणकोणते गव्हर्नर जनरल बघितले पाहिजे जेणेकरून या ठिकाणी आपण करे महत्वाचे कोणकोणते गव्हर्नर जनरल बघितले पाहिजे. मी या सगळ्यांना करे हे अगदी अभ्यासपूर्ण या ठिकाणी देतोय आणि त्यांनी ते व्यवस्थित करावं अशी माझी अपेक्षा आहे. मी वैयक्तिक रीतीनं सांगतोय, अगदी तळमळीनं या ठिकाणी देतोय. मी पुन्हा एकदा सांगतोय आणि ह्याला प्रत्येक विषयाचं देणार आहे. आणि जास्तीत जास्त मी काय सांगतोय, अरे क्लास लावणाऱ्यापेक्षाही तुमचा रिझल्ट जास्त येईल मी हे आवर्जून सांगतोय. अजून काय पाहिजे, तुम्ही जर हे व्यवस्थित केलात तर तुम्हाला कोणाची गरज राहणार नाही याची शाश्वती मी देतोय. मार्केटमध्ये भरपूर मटेरियल आहे, काही कमी पडणार नाही. ओके, चला तर गव्हर्नर जनरल अँड व्हॉइस रॉय बघा कोणती महत्वाची आहे जी आपला करणं गरजेचंच आहे. त्याच्यावर प्रश्न फिक्सली येतात ते अगदी डिटेल करा, त्याला व्यवस्थित वाचा. मी म्हणत नाही सगळेच वाचा. ओके, मग बघा पहिलं जे आहे कोणतरी, मी तुम्हाला क्रम त्यांचा काय त्यांच्या कारे त्यांनी आलेल्या क्रमानुसार देणार नाही. मी जे महत्वाचे आहे ज्यांच्यावर प्रश्न येतो ते मी देतोय. पहिले लॉर्ड डलहौसी, मग यांच्याबद्दल अगदी डिटेल काय काय आहे सगळंच, यांनी काय काय सुरू केलंय काय नाही सगळं सगळं इन डिटेल्स डलहौसी. त्यानंतर कारे रिपन लिटन या सगळ्यांबद्दल माहिती बघा. लिटन कर्झन वॉरन हॅस्टिंग कलेक्टर पद बीत जे काय ते समजा. ओके, त्यानंतर कॉर्नहॉलिस हे लय महत्वाचे आहेत बघा. लिटन रिपन डलहौसी कर्झन त्यानंतर कारे वेलस्ली डफरीन त्यानंतर खॅनिंग बेंटिंग आणि मेयो '1857 उठावाला कर्जन म्हणजे सगळ्या समित्यावाला. हे एवढी लोक माहितीच पाहिजेत, यांचं इन डिटेल्स माहिती पाहिजेत. हे बाबा डफरीन कारे बाबा आपलं काँग्रेसची स्थापना झालेली 1885 मध्ये, त्यावेळेस तो डफरीन होता म्हणून
किंवा ठगांचा बंदोबस्त करणारा कोण आहे तो एक माहीत पाहिजे. बघा थोडेफार हे एक्स्ट्रा जर म्हणलात तर हार्डिंग्स बघा सेकंड का रे बाबा, कारण आपण दिल्ली या ठिकाणी आपलं जे काय दिल्ली दरबार असेल किंवा मग अरे दिल्लीला राजधानी हलवणं असेल यांच्याबद्दल थोडंफार माहिती असावं म्हणून. आणि दुसरं का रे चार्ल्स मेटकाफ वृत्तपत्राचा मुक्तीदाता म्हणून थोडंफार. ओके दॅट्स इट, एवढंच आहे ते एक दोनच वाक्य आहेत. यांना मात्र इन डिटेल बघा प्लीज. ओके पुन्हा सांगतोय हे इन डिटेल्स बघा, यांच्याबद्दल जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी माहिती मिळवा. पुन्हा सांगतोय ओके वेलसली डफरीन कर्झन लिटन रिपन डलहौसी मेओ बेंटिंग कॉर्नवालिस स्कॅनिंग वॉरन हेस्टिंग. ओके मग हे तुम्हाला ऑर्डर मध्ये आहे, तुम्हाला तुमच्या मनावर आहे हे काय बघायचं तुमचं काय नाही बघला तरी चालते. मग एवढं बघायचं आणि जर बघा हे सगळे जे काय सांगतोय हे टॉपिक बघताना मी सगळे प्रिव्हियस इयरची क्वेश्चन बघूनच सांगतोय. मग हे टॉपिक करताना याच्यासोबत काय रे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे पीवायक्यू, आणि पीवायक्यू बघत बघत यांना वाचून घ्यायचं. आणि जे वाचताय मटेरियल डफरीन ज्यामधून ज्या मटेरियल मधून वाचताय त्याच्यामध्ये समजा हा पीवायक्यू आलेला आहे डलहौसीवर दोन आलेले आहेत पण त्या वाचलेल्या मटेरियल मध्ये नाही, तर ते दोन पीवायक्यू त्यामध्ये स्टेटमेंट करून तुमच्या नोट्स मध्ये नोंद करा. कळालं का? हे खूप महत्वाचं आवर्जून तुम्हाला या गोष्टी मी का सांगतोय. आणि हे सांगण्याचं कारण काय रे, कळालं का? हे सांगण्याचं कारण काय, कारण आपली करे मार्गक्रमण चुकू नये. मार्गक्रमण चुकला तर येणारी परीक्षा चुकू करे, परीक्षेमध्ये आपला काय जाणार आहे रिझल्ट जाणार आहे. आणि रिझल्ट गेला तर नुसता रिझल्ट जात नाही मित्रांनो, अत्यंत महत्वपूर्ण वेळ जातो. आणि आपल्यावर विश्वास ठेवून असणारे आपले आई वडील भाऊ बहीण हे सर्वजण लक्षात ठेवा मित्रांनो, आस लावून बसलेली आहेत की माझा मुलगा माझा भाऊ कधी पास होऊन येतो आणि कधी त्याचा मी जय जयकार करू आणि आमचा काय रे कधी माझा घर सुधारेल याची प्रत्येकाला काय रे आशा लावून बसलेली आहेत की माझा मुलगा होऊन येणार आहे. मला कॉन्फिडन्स आहे, मला खरंच कॉन्फिडन्स आहे की माझा मुलगा होऊन येणारच आहे. आणि ही जेव्हा तुम्हाला सांगतो मी हे थोडं तळमळीनं का सांगतोय, कारण गोरगरिबांची जी काही मुलं आहेत अरे त्या मुलांना हे फक्त जर नुसतं जरी त्यांना दिशा जरी दाखवली ना, हे दिशा दाखवण्याच काम आहे. आणि दिशा जरी दाखवली ना त्या दिशेनं जाण्याची त्यांना एवढी जिद्द आहे. मी सांगतोय 100% नुसत्या एवढ्याच जीवावर ते महाराष्ट्रामध्ये अव्वल यायला बसले हे सांगतोय. अरे 24 तास जरी क्लास घेऊन बसलात ना तरी ती पोर ऐकणार नाही. का? त्यांच्या मनामध्ये जिद्द आहे, त्याला मोटिवेशनलची गरज नाही. त्याचे आई वडील त्याचे भाऊ बहीण त्याचा समाज त्याचं गाव हेच त्याचं मोटिवेशन आहे. आणि तो कोणालाही हरणार नाही मला माहिती आहे. म्हणून हे त्या लोकांसाठी हे मी देतोय मित्रांनो लक्षात. तर नेक्स्ट टॉपिक ब्रिटिशांचं धोरण. आता ब्रिटिशांचं जे धोरण आहे त्यामध्ये जास्तीत जास्त करून काय ब्रिटिशांचं आर्थिक धोरणावर येतात. ब्रिटिशांचे धोरण जनरली आर्थिक धोरणावर प्रश्न असतात यामध्ये. मी काय बोलतोय पुन्हा एकदा बघा, आर्थिक धोरणावर आर्थिक धोरणावर विचारले जातात. मग यामध्ये काय काय करणं गरजेचं आहे, मग काय माहिती असणं गरजेचं आहे या टॉपिकमध्ये. मी काय सांगतोय या टॉपिकमध्ये काय माहिती असणं गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल ब्रिटिशांनी काय केलं रे भारतामध्ये येऊन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अरे भारतातून लुटून लुटून घेऊन जाण्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही हे डोक्यात ठेवा. भारतीयांसाठी चांगलं काही केलेलं नाही असा प्रश्न सोडवताना मेंटॅलिटी ठेवा बरोबर. आणि त्यांनी सगळं अरे फायद्यासाठी केलेलं आहे. जी काय रेल्वे सुरू केली असेल फायद्यासाठी, शेतीचं व्यापारीकरण केलंय फायद्यासाठी. बघा मग पहिली गोष्ट काय माहित पाहिजे, उद्योग धंद्याचा काय रास झाला, मग रास झाण्याची कारणं काय आहेत ते विचारलं जात. अनौद्योगिकरण म्हणजे काय पहिला पॉइंट, अनौद्योगिकरण म्हणजे काय आणि का झालंय आणि का झालेलं आहे. ओके दुसरं याच्याच मध्ये उद्योग धंद्यांचा रास, भारतीय उद्योग धंद्याचा रास बरं का, म्हणजे उद्योगधंद्याच्या रहसाची कारणं काय आहेत. मी जे पॉइंट देतोय ते पॉइंट जेवी पुस्तकात भेटतील ते वाचा, पण हे पॉइंट कव्हर कराच. ओके नेक्स्ट बघा, ब्रिटिशांनी जे काही सुरू केलेलं आहे भारतामध्ये
मग ते त्यांच्या फायद्यासाठी सुरू केले, पण तरी पण आपला इन्फॉर्मेशन साठी या गोष्टी बघाव्या लागणार आहे. दुसरा पॉइंट, त्यांनी काय स्टार्ट जे केलेले आहेत गोष्टी कोणकोणत्या, रे रेल्वे, मग यांचं काय माहिती पाहिजे रेल्वेबद्दल, काय रे रेल्वेचे काय काय माहिती पाहिजे, ते कधी सुरू केलेली आहे, कोणी सुरू केली, कोणता गव्हर्नर जनरल होता, कुठून कुठपर्यंत धावली पहिली रेल्वे, पहिली काय रे पहिली ट्राम रेल्वे कोणती होती, पहिली विद्युत रेल्वे कोणती होती, किंवा पहिला काय रे ते आता याच्यावर पण विचारले बघा, काय रे कापड कुठून कुठपर्यंत वाहून नेले वगैरे, ओके असं विचारतात. ओके मग जे काय वैशिष्ट्यपूर्ण ज्या गोष्टी आहेत, मग रेल्वे असेल, मग टपाल सुरू केलेला असेल, किंवा मग काय हवाई वाहतूक असेल, ओके हवाई वाहतूक असेल, किंवा मग काय रस्ते वाहतूक असेल, मग याच्या संबंधित असणाऱ्या समित्या किंवा मग व्यक्ती रिलेटेड असणार, रॉबर्टसन समिती काय संबंधित आहे, बऱ्याच वेळेस विचारलंय, रेल्वे बोर्ड, रेल्वे मंडळ याच्याबद्दल, टपाल कायदा, टपाल कोणी सुरू केले, हवाई वाहतूक कोणी सुरू केली, पहिली हवाई वाहतूक कधी गेली, म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असं, म्हणजे त्याचा इतिहास रे बाबा सगळा, ती माहिती असणं गरजेचं आहे. ओके रस्ते, पोस्ट, तार, याच्यामध्ये अजून तार एक गोष्ट लक्षात ठेवा, मग हे एवढे माहितीच पाहिजेत, मी जे लिहून देतोय ते माहिती पाहिजे. नेक्स्ट तिसरा पॉइंट, तुम्हाला काय माहिती पाहिजे, मग ह्या सगळ्या गोष्टी कुणी सुरू केले, काय त्याचं वैशिष्ट्य काय, पहिलं कधी सुरू झालेलं आहे, पहिलं कुठून कुठपर्यंत, पहिली तार कुठं टाकण्यात आली, कोणतं सांगा बरं डिस्टन्स, म्हणजे कुठं कुठं कुठून कुठं, ती माहिती पाहिजे, कुणी सुरू केली. ओके मग थोडंफार म्हणजे असं खूप डिटेल माहिती असावं असं काही नाही, यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयरची क्वेश्चन पण बघू शकता याच्यावर कशा पद्धतीनं आलेले आहेत, मला फक्त तुम्हाला पॉईंट क्लिक करून द्यायचं आहे की याच्यावर बघा अशा पद्धतीनं. ओके नेक्स्ट बघा काय रे शेतीचं व्यापारीकरण जे काय त्यांच्या याच्याबाबत बघला तर शेतीचं व्यापारीकरण म्हणजे काय, शेतीचं व्यापारीकरण, मग कोणकोणते व्यापारी पिकं त्या ठिकाणी घेण्यात आलेत, व्यापारी पिकं, मग व्यापारी पिकाला कोणकोणत्या प्रोत्साहन दिले त्यांनी, कोणकोणती पिकं आहेत व्यापारी पिकं, मग काय नीळ असेल, कापूस असेल, जे काय ते व्यापारी पिकं, व्यापारी पिकं म्हणजे काय रे पैशासाठी केलेले, बरोबर ना, म्हणजे व्यापारी पिकं कोणती आहेत, मग शेतीचं व्यापारीकरण म्हणजे का, त्यांनी शेतीचं व्यापारीकरण का केलं, नफा कमवण्यासाठी केलेलं आहे. ओके मग त्या व्यापारीकरणामुळे काही उठाव झाले आहेत, नीळचा उठाव वगैरे जे काय. ओके मग आणि त्यानंतर अजून काय विचारतील रे तुम्हाला बघा याच्या रिलेटेड काय, शेतीच्या व्यापारीकरणामुळे काय दुष्काळ, काय दुष्काळ जो आहे एकतर काय शेतसारा मोठ्या प्रमाणात वाढवायचा आणि वरून तर पाऊस पडायचा नाही त्या टाइमला आणि वरून यांची अशी गराणी त्यामुळं दुष्काळ पडला, मग अशा दुष्काळाचं जे काय आयोग वेगवेगळे आहेत, दुष्काळ आयोग कोण स्थापन केले, ते कशासाठी होता आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, ओके आणि ते कधी स्थापन झाले, ते दुष्काळ आयोगाबद्दल इन्फॉर्मेशन बघा. आणि कारण सगळ्यात महत्वाचं चौथा पॉईंट जो आहे, तर जी काय आर्थिक समीक्षा केलेली लोक आहेत, सगळ्यात महत्वाचे पहिलं दादाभाई नवरोजी, मग यांचं काय काय माहीत पाहिजे रे, यांची पुस्तक आणि यांनी आर्थिक निस्तारणाला काय काय म्हणलेलं आहे किंवा आर्थिक समीक्षेच्या बाबतीत जे काही संपत्ती भारतातून इंग्लंडला गेलेली आहे त्याबद्दल काय काय कमेंट केलेले आहेत, काय पुस्तक आहे त्यांची, ओके काय टीका केलेली आहे त्यावर मात्र प्रश्न विचारली जातात. दादाभाई नवरोजी असतील किंवा राजाराम मोहन रॉय असतील, रानडेजी असतील, ओके त्यानंतर जोशीजी असतील, गोखलेजी असतील, त्यानंतर लोकहितवादी असतील, ओके आर सी दत्त असतील, असे बरेच आहेत की ज्यांनी काय काय म्हणलेलं आहे, काय काय टीका केलेली आहे कशाबद्दल, की आर्थिक निसारणाबद्दल काय काय म्हणलेलं आहे. मग गोखले असतील, रमेशचंद्र दत्त असतील, जी व्ही जोशी असतील आणि काय लोकहितवादी असतील, असे बरेच जे काय आहेत. ओके आणि एवढ्या गोष्टी या ब्रिटिशांच्या धोरण म्हणजे आर्थिक धोरणाअंतर्गत एवढं बघावं लागणार आहे, एवढं जर बघितलं त्याच्या बाहेर काही जाण्याची गरजच नाही मित्र म्हणतोय. ओके पण एवढे इन डिटेल्स मध्ये बघा, ओके मी जे सांगतोय तेवढे पॉईंट व्यवस्थित बघा. मग दादाभाई नवरोजींनी काय आर्थिक काय धोरणाबद्दल, ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाबद्दल काय काय त्यांचं कार्य आहे ते माहिती असणं गरजेचं आहे, एवढ्या लोकांचं माहिती असणं गरजेचं आहे. ओके चला समोर पाचवा टॉपिक, पाचवा टॉपिक आहे अठराशे सत्तावनचा उठाव, काय रे अठराशे सत्तावनचा उठाव लाडका टॉपिक आहे आयोगाचा, हा पण बऱ्याच वेळेस विचारला जात आहे आणि हा महाराष्ट्र आणि भारत एकत्र करतो म्हणला तर एकत्र करा किंवा वेगवेगळं करतो म्हणला तर वेगवेगळं करू शकता. बघा अठराशे सत्तावनचा उठाव, अठराशे सत्तावनचा उठाव
मग काय काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं पहिला पॉइंट, उठावाची नेमकी कारणं काय होती, म्हणजे उठावाची कारणं काय होती मग ती माहिती असणं गरजेचं आहे. उठावाची कारणं काय होती, मग सामाजिक कारण काय होतं, आर्थिक कारण काय होतं, तत्कालिक कारण काय होतं, काडसुतांचं वगैरे, मग वैशिष्ट्य काय होतं 1857 उठावाचं, हिंदू मुस्लिम ऐक्य जे काय, मग काय काय माहिती पाहिजे, पहिली कारणं माहिती पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्वाचं ज्यावर प्रश्न मॅक्झिमम विचारले जातात ती म्हणजे कोणतं रे, बघा उठाव, उठावाचं ठिकाण आणि त्या ठिकाणाचं करणारं नेतृत्व आणि वैशिष्ट्य काय घडलंय त्या ठिकाणी, हे खूप महत्वाचं पॉइंट आहे. बघा आणि त्यानंतर उठावावरली पुस्तके आणि वेगवेगळ्या लोकांची मतं उठावावर, ओके, आणि उठावाचा परिणाम. परिणाम म्हणजेच काय, परिणाम म्हणजे काय, राणीचा जाहीरनामा, त्यानंतर 1858 कायदा, त्याच्यामुळेच काय ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता आली, बरोबर ना. बघा परिणाम, मतं काय आहेत, कोणकोण काय काय म्हणलेले आहे आणि पुस्तकं कोणकोणती आहेत, किंवा ठिकाण, नेतृत्व आणि वैशिष्ट्य हे आपल्या काय आपल्या याच्यामध्ये दिलेलं आहे, सगळं नोट्समध्ये पण दिलेलं आहे आणि भारताच्या याच्यामध्ये म्हणला तर आपल्या कंबाईनच्या बुकमध्ये दिलेलं आहे, एक्सप्लेनेशनच्या बुकमध्ये. बा ठिकाण हे खूप महत्त्वाचे आहेत, ठिकाण, पुस्तकं, मतं आणि परिणाम काय झालाय उठावाचा, ओके. आणि त्यानंतर बघा उठाव, उठावाशी संबंधित असणारे जे काय बरं, संबंधित असणारे जाऊ द्या, लांब राहू द्या, पण याच्यावर जास्त विचारतात. संबंधित नसणारे, उठावाशी संबंधित नसणारे म्हणजे काय, म्हणजे उठावात त्यांनी तटस्थ राहिले कुणी, बाबा कुणी कुणी तटस्थ राहिले, किंवा मग काय कुणी इंग्रजालाच मदत केले, इंग्रजांना मदत करणारे, ओके. मग संबंधित नसणारे जे काय आहेत उठावाशी, म्हणजे तटस्थ असणारे किंवा मग काय इंग्रजांना मदत करणारे कोण आहेत, मग यांच्यावर प्रश्न येऊ शकतो, ओके. त्यानंतर काय, हा 1857 उठाव बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अजून एक काय लक्षात ठेवाल, भिल्लांचा उठाव यांच्यासोबतच झालेला आहे. बघा भिल्लांचा तिकडे येणार आहे आपल्याला, पण भिल्लांचा उठाव जो आहे तर याच्यासोबत बघू शकता, ओके. बघा तर संबंधित नसणारे कोण कोण आहेत, किंवा मग काय काय बघाल, 1857 उठाव त्याची कारणं काय आहेत, आणि 1857 उठावाबद्दल ठिकाण झाशी या ठिकाणी समजा कोणी नेतृत्व केलं, राणी लक्ष्मीबाई, मग त्या ठिकाणी काय घडलंय, राणी लक्ष्मीबाईचा शेवट काय झाला, किंवा मग काय, आणि सॉरी अजून एक राहिला पॉईंट, तर अजून एक कोणतरी बिमोड कोणी केले आणि वैशिष्ट्य, हे चारच पॉईंट, ठिकाण, बिमोड कोणी केले म्हणजे कोणता इंग्रज अधिकाऱ्यांनी तिथला उठाव मोडून काढलाय, आणि वैशिष्ट्य काय आहे, वैशिष्ट्यपूर्ण कार्य काय, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाण्याची गरज 1857 उठावाबाबत गरज नाही, ओके. 1857 वैशिष्ट्य, कारण, हे दोन गोष्टी माहिती पाहिजेत, एवढं जर बघितलात तर सफिशियंट आहे, काय वेगळं बघण्याची गरज नाही, ओके. चला नेक्स्ट, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी, आता सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी हा वेगवेगळा टॉपिक न बघता भारत आणि महाराष्ट्र एकत्रच बघा, ओके. कोणकोणत्या धार्मिक सुधारणा चळवळी बघितल्या पाहिजे, तर त्यामध्ये बघा कोणकोणती, पहिले तुम्ही म्हणला तर ब्राह्मो समाज, आणि इथं काय बघलं पाहिजे रे, एकतर समाजाबद्दलही इन्फॉर्मेशन बघितलं पाहिजे आणि तो समाज डेव्हलप करणारे समाज सुधारकही बघितले पाहिजे त्या रिलेटेड. मग जसं यांच्या रिलेटेड कोण आहेत, राजा राम मोहन राय, ओके. मग असं प्रत्येक ब्राह्मो समाज असेल, आत्मीय सभा असेल, त्यांचीच आहे आत्मीय सभा, आर्य समाज असेल, प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, महाराष्ट्र भारत मी एकत्र देतोय, ओके, परमहंस सभा असेल, मानव धर्म सभा असेल, त्या संबंधित व्यक्ती दादोबा पांडुरंग तर्खडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, किंवा मग काय इथं रानडे असतील, किंवा बरेच म्हणजे काय तर्खडकर बंधू असतील, आर्य समाजासंबंधित स्वामी दयानंद सरस्वती असतील,
यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघणं गरजेचं आहे. ओके, आणि मग हे समाजाचं उद्दिष्ट काय आहे, मग समाजाचं जे काय कार्य आहे समाजाचं प्रत्येक गोष्टी, मग त्या समाजामध्ये कोणकोण नेते होते, सगळं सगळं इन डिटेल्स जे काय आपल्या नोट्समध्ये याच्याबद्दल अगदी डिटेल दिलेलं आहे बघ. ओके, तर हे सगळे पॉईंट करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, तर मुस्लिम समाजाअंतर्गत जे काय, तर सर सय्यद अहमद खान विचारणार म्हणजे विचारणार, जर विचारायचं असेल त्यांना तर यांच्यावर विचारणार म्हणजे विचारणार. ओके, आणि बघा पारसी धर्मांतर्गत जर म्हणलात तर कुठलं रे रहनुमाई माजदायन सभा, पारसी धर्मांतर्गत, आणि अकाली चळवळ लक्षात ठेवू शकता. ओके, आणि त्यानंतर बघा नारायण गुरु यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन. ओके, मग एवढ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. आणि इथं मात्र वहाबी चळवळ, फरियादी चळवळ, तायुनी चळवळ, कुठले रे अजून तायुनी, हे तुम्ही बघू शकता. ओके, अहमदिया चळवळ, एवढ्या सगळ्या बघणं गरजेचं आहे. ओके, हे बघा, हे सगळे ब्राह्मो समाज, आत्मीय सभा, आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, परमहंस सभा, मानव धर्म सभा, जेवढे काय किंवा मग ज्ञानप्रसारक सभा, हे सगळे इन डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. हे टॉपिक वाईज मी सगळं देतोय तुम्हाला. आता काय मला सगळं याच्यामध्ये इन अजून याच्यामध्ये अंतर्गत शिकवायचं शिकवच लागेल, बरोबर ना. पण हे तुम्हाला एक क्लिक करून देतो की हे आपलं गरजेचं आहे, एवढं आपलं डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आणि एक तरुण बंगाल चळवळ जी आहे डिरोजिओची, ती एक लक्षात ठेवा. आणि इकडे जर बाकी जर म्हणलात, आता सामाजिक चळवळी अंतर्गत जर बघितलात तर त्यामध्ये आपण काय काय बघणं गरजेचं आहे बघा. एक सतीबंदी कायदा, कुणी केलाय वगैरे, सतीबंदी कायदा 1829 चा वगैरे. त्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा, ते कुठं लागू करण्यात आलाय, कुणी केलाय, कधीचा आहे वगैरे. ओके, 1856 चा वगैरे. आणि तिसरी गोष्ट काय रे, जे पूर्वी समती वयाचे कायदा झाले, शारदा कायदा वगैरे, समती वयाचे कायदा. ओके, समती वयाचे कायदा, दॅट्स इट. एवढे जरी बघितला तरी चालते, आंतरविवाह कायदा बघितला तरी बेस्टच आहे. पण एवढे तरी तुम्हाला माहिती पाहिजे सामाजिक कायद्याबद्दल. मग आता सतीबंदी कायदा कोणी केलाय, मग तुम्हाला लॉर्ड विल्यम बेंटिंग येतील. ओके, मग त्या विधवा विवाह कोण डलहौसी, मग त्याच्या संबंधित गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता सतीबंदी कायदा करण्यासाठी कुणी कुणी करे, भारतीयांनी कुणी करे, कायदा व्हावा म्हणून कायद्याच्या बाजूने होते, राजाराम मोहन राय असतील, म्हणजे जे काय माहिती पाहिजे तुम्हाला. मग याच्या रिलेटेड सगळे इन डिटेल गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट काँग्रेस सातवा, मी असं म्हणतो काँग्रेसची स्थापना. ओके, मग आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत बघा. काँग्रेसची स्थापना होण्याच्या अगोदर ज्या संघटना होत्या, काँग्रेस पूर्व संघटना कोणकोणत्या बघल्या पाहिजे, काँग्रेस पूर्व संघटना कोणकोणत्या बघितल्या पाहिजे, मग त्यामध्ये काय विचारतात, त्या संघटनेचा उद्देश काय होता, त्या संघटनेत कोणकोण होते, त्या संघटनेचे अध्यक्ष कोण होते, त्या संघटना जर लंडनमध्ये स्थापन झाली असेल तर भारतामध्ये अध्यक्ष कोण होतं, आणि त्या संघटनेचा हेतू काय होता, हे महत्वाचं आहे की नाही रे कोणत्याही संघटनेचं. ए बाबा बोलतोय ते बरोबर आहे का नाही, म्हणजे संघटनेचे उद्देश काय आहेत. ओके, ते माहिती असणं गरजेचं आहे. बघा त्यामध्ये कोणकोणते येईल, ईस्ट इंडिया असोसिएशन सगळ्यात महत्वाचे, पहिलं ईस्ट इंडिया त्यानंतर इंडियन असोसिएशन आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन तुम्ही लक्षात ठेवता तिथं पण येईल बॉम्बे. महत्वच देतोय मी. ओके, आणि एवढेच करायचं, बाकी करायची गरज नाही. त्यानंतर बॉम्बे असोसिएशन, आणि पाचवा पॉइंट पुणे सार्वजनिक सभा वगैरे. ओके,
यांच्याबद्दल माहिती पाहणं गरजेचं आहे. कोरे कोणकोणते? काँग्रेस पूर्व संघटना कोणते? ईस्ट इंडिया असोसिएशन, इंडियन असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन आणि पुणे सार्वजनिक सभा. हे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे यांच्याबद्दल. एवढ्याच काँग्रेस पूर्व संघटना बघायच्या उगस्ते. आणि बघायचं असलं तर तुम्हाला एक अजून एक मद्रास करे नॅशनल कॉन्फरन्स एक बघा, मद्रास नेटिव्ह, लंडन इंडियन असोसिएशन आणि इंडियन लीग ती बघू शकता. आणि त्यानंतर मद्रास नेटिव्ह वगैरे, मद्रास नेटिव्ह असोसिएशन. ओके, आता मग काँग्रेसची स्थापनेमध्ये काय बघायचं रे? बघा सगळ्यात महत्वाचं काँग्रेसची स्थापना कशी झाली, म्हणजे स्थापना होण्याचं कारण प्रभाव कुठला कुठला पडलाय, प्रभाव स्थापन का झाली बाबा. ओके, ते महत्वाचं आहे. आणि त्यानंतर कशी झाली स्थापन. ओके, मग काँग्रेसची स्थापना झाली ना, मग काँग्रेसची स्थापनेच्या वेळेस म्हणजे स्थापना जी झालेली आहे ती कुठं झाली स्थापना, मग स्थापनेचं म्हणजे पहिलं अधिवेशन जे आहे, मग पहिल्या अधिवेशनामध्ये इन डिटेल बघावं लागणार आहे. पहिल्या अधिवेशनामधील काय काय बघावं लागेल रे तुम्हाला, सगळ्यात महत्वाचं इथं कोणकोणते नेते आलेत बरोबर. मग यामध्ये काय रे, महाराष्ट्राचे नेते कोणते होते मी सगळं सांगतोय. महाराष्ट्राचे नेते कोणते होते, मग कोणकोणते इंग्रज अधिकारी पहिल्या अधिवेशनाला आले होते, मग काँग्रेसची स्थापना करण्यासाठी कोणकोणते इंग्रज अधिकारी खरे म्हणजे पॉझिटिव्ह, ते काय पॉझिटिव्ह म्हणजे त्यांचा उद्देश होता की बाबा हे जर हुशार लोकांना जर घेऊन एखादी संघटना स्थापन केली तर मग काय होईल, बाकीच्या लोकांना हे गप करतील यांची लोक यांनाच, म्हणजे ते स्वतःच्या फायद्यासाठी बघत होती बाकी काही नाही. ओके, तर बघा पहिले अधिवेशन त्यामध्ये नेते, त्यानंतर काय माहित पाहिजे रे अजून, पहिल्या अधिवेशनमध्ये जे काय 9 ठराव पास झालेले आहेत, मग ते ठराव त्याच्यावर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात, 9 च्या 9 ठराव माहित पाहिजे. ए बाळ्या तुला मी बोलतोय ते कळतं ना, मी जे सांगतो ते कळतं का रे, कळतं ना तुला ते सगळं माहित पाहिजे. एवढं घसा कोरडा करून सांगतोय नाही तर मग काय रे सांग, अरे असे सांगणारे खूप आहेत. मग पुन्हा जर समजा तुला वाटलंय की अरे हे ऐकलंय आणि हे केलं अभ्यास ते पास झालं आणि मी इथंच राहून गेलो ऐकलोच नाही, असा पश्चाताप व्हायला नको. मी कॉन्फिडन्स पूर्ण फुल्ली कॉन्फिडंट आहे मी स्वतःवर तरी, किंवा ह्या गोष्टी निश्चिंत करा याच्या. आणि तुम्ही आजपर्यंतचे प्रश्न काढून बघणार आहे, मी काय तुम्हाला असंच काहीतरी सांगतोय असं नाही, माझी चाचपणी करा. ओके, त्यानंतर निवडा. ओके बघा, आता त्यानंतर 1857 उठावामध्ये बघा, सॉरी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये काय काय केलं पाहिजे, त्यातले ठराव आणि पार्श्वभूमी तर सांगितले तुम्हाला कशी झालेली आहे, आणि पहिल्या याचं भाषण जे काय. ओके, महत्वाचं आहे की त्यांनी अध्यक्षांनी जे भाषण केलं आहे त्या भाषणामध्ये काय काय म्हणले त्यांनी, ती एक. आणि ठराव, नेते कोणकोणते होते आणि इंग्रज अधिकारी कोणकोणते त्यामध्ये इन्क्लूड होते, बस पहिलं अधिवेशन. आता बघा याच्यानंतर काय महत्वाचे आहे रे, पहिले 5 अधिवेशन ते कुठं भरलेत, त्यांचं वैशिष्ट्य बघा. अधिवेशनाला काय काय बघायला पाहिजे रे, अधिवेशन कधी झालेलं आहे, ओके कोठे झालेलं आहे, त्याचे अध्यक्ष कोण होते, आणि त्याचं वैशिष्ट्य काय म्हणजे महत्वाचं, जसं की अधिवेशनाला जागा मिळून येऊन कोणतं अधिवेशन होतं अलाहाबाद बरोबर ना रे, असं माहीत पाहिजे का नाही बरोबर, कोणत्या अधिवेशनामध्ये महिलांनी एंट्री केली ते माहीत पाहिजे. ओके, तसं आणि महत्वपूर्ण अधिवेशन आहे, महत्वपूर्ण अधिवेशन आहे, मग कोणकोणते अधिवेशन आहेत की जेले बघणं गरजेचंच आहे डिटेलमध्ये कोणकोणतं रे. बघा सूरत अधिवेशन फूट पडलेले आहे, सूरत अधिवेशन प्रत्येक ठिकाणी मी अधिवेशन लिहित नाही बघा, सूरत अधिवेशन, लखनौ अधिवेशन, लाहोर अधिवेशन, लखनौ. तर ते आपल्या तुम्हाला सांगितलं होतं बघा, काय बऱ्याच जणांना माहिती आहे का नाही माहीत नाही, तर टिळकांनी काय लिहिलं होतं LUCK NOW लखनौ, म्हणजे आता इथून पुढे लख सुरू झाली असं, म्हणजे काय त्या लखनौ अधिवेशन जे सूरत अधिवेशनात जी फूट पडली ते लखनौ अधिवेशनामध्ये काय झालं होतं रे, एकत्र आले होते बरोबर ना. असो लाहोर, त्यानंतर काय रे फैजपूर, कोणकोणते अधिवेशन बघणं गरजेचं आहे, फैजपूर काय रे ग्रामीण भागातलं पहिलं आहे. त्यानंतर कराची अधिवेशन करे मूलभूत हक्कासंबंधित किंवा मग राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम, कराची अधिवेशन. त्यानंतर 6 नागपूर अधिवेशन महत्वाचं आहे, इथंच काँग्रेसची घटना तयार झालेली आहे. त्यानंतर
हाँ आणि त्रिपुरा आणि हरिपुरा अधिवेशन एक लक्षात ठेवा. आणि महत्त्वपूर्ण अधिवेशनामध्ये अजून एक लक्षात ठेवा, व्यक्ती कोणते व्यक्ती एकपेक्षा अधिक वेळा झाले, जसं की उदाहरणार्थ दादाभाई नौरोजी असतील, ओके, किंवा पंडित नेहरूजी असतील, आणि कोणीच एकदाही झालं नाही असं कोणी आहे का? टिळक आहेत, मग त्यांच्याबद्दल माहिती पाहणं गरजेचं आहे. ओके, किंवा मग अरे असे महत्त्वपूर्ण व्यक्ती कोण आहेत, महात्मा गांधीजी, मग कधी झाले, मग महत्त्वपूर्ण गोष्टी जे काय आहेत, मग कोणत्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम गायण्यात आलेलं आहे, कोणत्या अधिवेशनामध्ये जनगणमन गायण्यात आलेलं आहे, कोणत्या अधिवेशनामध्ये पहिला मराठी व्यक्ती अध्यक्ष झालेला आहे, कोणत्या अधिवेशनात पहिला मुस्लिम व्यक्ती झालेला आहे, पारशी कधी झालेला आहे, इंग्रज अधिकारी कधी झालेले आहेत, कधी कधी इंग्रज अधिकारी अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले आहेत, हे वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन कोणतं आहे, मग त्यासोबत कुठलं करे अधिवेशन पण भरलं होतं दुसरं, कोणता ठराव मांडण्यात आला त्या ठिकाणी, हे माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी काय जे बोलतोय ते लक्षात घ्या. मग हरिपुरा त्रिपुरा अधिवेशन का महत्वाचं आहे, सुभाषचंद्र बोस यांच्या विरोधात काय केलं होतं रे, महात्मा गांधींनी आपला उमेदवार उभा केला होता, बरोबर ना. हरिपुरा त्रिपुरा अधिवेशन ते महत्वाचे आहेत. मग हे एवढी महत्वाचे अधिवेशन यांच्यावरच प्रश्न विचारतात. मग महिला कधी झाल्यात पहिल्या, एनी बेझंट, पहिली भारतीय कोण आहेत ते माहित पाहिजे. ओके, या अशा गोष्टी, आणि आतापर्यंत कोणकोणत्या महिला झाल्यात हे महत्वाचे अधिवेशन. आणि असे कधी कधी हे विचारले, खालीपैकी कोणतं अधिवेशन मुंबईला झाले, खालीपैकी कोणतं अधिवेशन मद्रास झाले, कोण खालीपैकी कोणतं अधिवेशन चेन्नईला झाले, मद्रास म्हणजे चेन्नई आणि कोलकाता, हे तीन लक्षात ठेवा, म्हणजे तिथे झालेले, त्याच्यापेक्षा वेगळं काही करायची गरज नाही. ओके, चला. आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे पहिले एकच वेळ झालेत का दुसऱ्या वेळ झालेत, पुन्हा पण झालेत, मग त्यांच्याबद्दलही थोडंफार माहिती असणं गरजेचं आहे. चला, तर त्यानंतर बघा, क्रांतिकारी चळवळ, क्रांतिकारी चळवळ. आता जर बघितलात कारे, हे जे आहे सातवा टॉपिक बघितलाय, आठवा टॉपिक म्हणला तर क्रांतिकारी चळवळ बघा, इंडियाच्या याच्यामध्ये क्रांतिकारी चळवळ, क्रांतिकारी चळवळ, या क्रांतिकारी चळवळ. तुम्हाला आता भारत आणि महाराष्ट्र वेगळं सांगितलं आहे काँग्रेसच्या स्थापनेमध्ये, तेवढंच करणं गरजेचं आहे. आणि सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ महाराष्ट्र आणि भारत एकत्र सांगितले. ओके, आता बघा, इथं क्रांतिकारी चळवळीमध्ये काय केलं पाहिजे, सुभाषचंद्र बोस, ओके, त्यांची आझाद हिंद सेना वगैरे, त्याच्यानंतर HSRA असेल किंवा HRA असेल, ओके, आणि भूमिगत नेते असतील आणि वैयक्तिक जे काय कार्य आहे, व्यक्तिगत कार्य जे आहे, म्हणजे ज्याला आपण वैयक्तिक जे कार्याद्वारे ज्यांनी हत्या वगैरे केलेली आहेत त्यांच्याबद्दल, किंवा महिला क्रांतिकारक जे आहेत त्यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर इंडिया हाऊस, म्हणजे बाहेर म्हणला तर इंडिया हाऊस, गदरबद्दल, जे की आता गदरचा महाराष्ट्राचा पिंगळे यांच्यावर विचारलं आहे, बरोबर. तसं इंडिया हाऊसबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. इंडिया हाऊसबद्दल डिटेलमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा त्यांची कोणकोणत्या शिष्यार्थ देत होत्या, काय 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 जे इन डिटेल सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे त्या तालमीत कोणकोण तयार झाले तिथल्या इंडिया हाऊसच्या. ओके, आणि त्यानंतर काय गदर चळवळ वगैरे असेल, किंवा इतर देशामध्ये होणाऱ्या जे काय आपण जपानमध्ये वगैरे असेल, जपानमध्ये गेलेले, किंवा मग बाकी काय अमेरिकेत गेलेले, ते काय असतील, मग त्यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आणि स्वातंत्र्य चळवळ म्हणला तर मी इथंच सांगून टाकतो, तर स्वातंत्र्य चळवळीबद्दल जास्त बघू नका, कारण सध्या प्रश्न त्यावर नाही. तरी पण बघा, तर काय काय कराल, मवाळ नेते, मवाळ नेते कोणकोणते आहेत ते बघून घ्या. जहाल नेते, जहाल नेत्यामध्ये लालबाल पाल जे आहेत त्यांच्याबद्दल बघून घ्या. ओके, म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती जी काय इन्फॉर्मेशन असेल. आणि त्यानंतर जर म्हणलात तर गांधीजींचं प्रारंभिक कार्य बघायचं असेल त्यांना, हे शेवटी बघा सगळं जे काय मी व्हाईट मध्ये लिहितोय ते. ओके, आणि जर चांगलं बघायचं असेल तर कार्य असहकार चळवळ, सविनय कायदे भंग, आणि ते बी आपल्या याच्यामधून बघितला तरी चालेल, हे काय असं खूप याच्यावर जास्त प्रश्न येतील याची शाश्वती नाही. आपल्या PYQ एक्सप्लेनेशनचं जे आहे कंबाईन एक्सप्लेनेशन, त्यामधून बघितला तरी चालेल. आणि चले जाओ चळवळ, ओके, दॅट्स इट, एवढेच बघा इथं, याच्या पलीकडे बघण्याची गरज नाही. ओके, आता इथं तुमचा भारत संपलेला आहे, भारताचा इतिहास जो आहे तो एवढ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहे. ओके, याच्या पलीकडे काही करण्याची गरज नाही भारताच्या इतिहासावर. आणि
आता महाराष्ट्राचा बघूया आपण, महाराष्ट्राचा जे काय महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये बघूया. आता बरेच टॉपिक महाराष्ट्राचे आपण भारताच्या ह्याच्यात कव्हर केल्यामुळं ते काय आपला तुम्हाला जास्त वेळ इथं लागणार नाही. आणि जे काय तुम्ही वेळ देताय एक तास दीड तास काय आहे ओके, याच्यात जे काय तुम्ही इथं मी तुम्हाला एक तास वेळ मी देतोय किंवा तुम्ही मला देताय, तर यातून तुमचं मॅक्सिमम क्वेश्चन काय जे काय 10 पैकी 8-9 क्वेश्चन पण एवढ्या टॉपिकवर तुमचे निश्चिंत सुटतील. पण जर तुम्ही हे टॉपिक जे मी सांगतो त्या पद्धतीने केलात तर निश्चिंत रीतीनं तुम्हाला जास्तीत जास्त मार्क येतील. ओके, तर बघा महाराष्ट्राचा इतिहास. त्यामध्ये बघा पहिला टॉपिक सगळ्यात जास्त प्रश्न असणार म्हणजे समाज सुधारक असतील. पहिलं बघा सगळ्यात जास्त कशावर प्रश्न विचारले जातील, तर समाज सुधारकावर जर म्हणलात तर जे सगळ्यात जास्त प्रश्न आतापर्यंत कशावर आलेले आहेत रे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर दुसरे राजश्री शाहू महाराज, त्यानंतर महात्मा फुले, त्यानंतर धोंडो केशव कर्वे. हे तर इन डिटेल माहिती पाहिजे, अगदी डिटेल तुम्हाला म्हणजे यांच्याबद्दल तुम्हाला जेवढी माहिती मिळेल ती माहिती तुम्ही कलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा आणि यांच्यासोबतच अजून काय बघणं गरजेचं आहे बघा, महिला समाजसेवकामध्ये रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले आणि त्यानंतर पंडिता रमाबाई. आणि ताराबाई शिंदे यांच्याबद्दल मात्र एखाद्या वेळेस विचारला जातो. ओके, त्यानंतर बघा आता बाकी इतर मध्ये जर बघितलात तर काय काय माहिती पाहिजे इतर मध्ये, म्हणजे ही महत्वाचेच आहेत कोणकोणते बघा, जांभेकर असतील, तडखरकर बंधू असतील किंवा लोकहितवादी असतील, आगरकर असतील, महादेव गोविंद रानडे असतील, वीरा शिंदेजी असतील आणि नामदार काय गोखले असतील किंवा मग शंकर शेट असतील. ओके, यांच्याबद्दल माहिती बघणं गरजेचं आहे समाज सुधारकामध्ये आणि यांच्यावर फिक्सली प्रश्न असतो म्हणजे असतो. ओके, तर नेक्स्ट टॉपिक बघा आता आता 1857 पूर्वीचे उठाव जे आहेत, 1857 पूर्वीचे उठाव, 1857 पूर्वीचे उठाव जे आहेत मग याच्यामध्ये कोणकोणते करणं गरजेचं आहे बघा. पहिलं भिल्ल कोळी रामोशी आणि गडकऱ्यांचा उठाव, एवढेच बघा काही बाकी बघू नका. भिल्लांचे उठाव, उठाव कुठं झालाय आणि यांचे नेते, नेत्यांबद्दल माहिती, बाकी बाकी काही नाही. त्यानंतर दुसरा कोळी, कोळी समाजांचे उठाव जे जे काय आहेत. ओके, तीन टप्प्यामध्ये झाले, तिन्ही टप्पे व्यवस्थित बघा. त्यानंतर रामोशांचे उठाव, मग रामोशी यांचा उठाव आणि यांचे नेते, नेत्यांबद्दल माहिती. ओके, आणि त्यानंतर यांच्यावर खूप कमी विचारतात, हे तीनच महत्वाचे आहेत. गडकऱ्यांचा उठाव एक बघू शकतो, तीनच आहेत की रे, तुम्हाला तीन एकदा ना एकदा विचारतात बघा, यांचे नेते कोण आहेत त्याच्यावर विचारतात कधी कधी. मग महत्वपूर्ण जे काय आंबापाणीची लढाई वगैरे अशा महत्वाच्या लढाईवर पण विचारू शकतात. ओके, त्यानंतर 1857चा उठाव, 1857चा उठाव आणि महाराष्ट्र, 1857चा उठाव व महाराष्ट्र, त्यामध्ये काय काय बघाल बघा, कोणकोणते बघितले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं सातारा या ठिकाणी जे काय थिंगी पेटलेली आहे तो सातारा, मग त्या उठावामधलं सगळं जे काय साताऱ्यामध्ये कोणकोण प्रयत्न केलेले आहे काय असतील. ओके, रंगो बापूजी गुप्ते त्यांच्याबद्दल, त्यांचे काय काय जे काय व्यक्ती जमा केलेले आहेत, त्यांनी काय काय प्रयत्न केले सगळं सातारा याबद्दल. त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं खानदेश, खानदेशामध्ये जे झालेलं आहे भिल्लांचा उठाव. तिसरा महत्वाचा पॉईंट आहे की ज्यावर विचारलं जात आहे कोल्हापूरमधील, कोल्हापूरमध्ये दोन ठिकाणी झालेले आहेत बरोबर, कोल्हापूर या ठिकाणचे उठाव. चौथा नागपूर,
पाचवा सोरापूर हे काय काय माहित पाहिजे याच्याबद्दल की उठाव कोणी केलाय, नेतृत्व कोणी केलंय, त्या ठिकाणी काय घडलेलं आहे, कशामुळे उठाव झालाय, आणि तिथला नेता सगळ्यात महत्वाचा नेता आणि नरगुंद मग त्यांचा काय नेता कोण होता, मग काय रे किंवा मग काय तिथला उठाव कोणी मोडून काढलाय आणि ते उठाव कशामुळे झालेला आहे. ओके, सोरापूर, जमखिंडी, नरगुंद. ओके, आणि पेठ, पेठचे कोळी भगवंतराव जे काय आहेत. ओके, सोरापूर वगैरे सांगितलं, एवढीच बघा, बाकी काही बघायची गरज नाही. मुंबई या ठिकाणी पण झालंय, पण एवढं काही असं उठाव नाही झाला तिथे जास्त. ओके, मग ते उलट मदत केलेली आहे इंग्रजांना, एवढी माहिती असणं गरजेचं आहे. 1857 उठाव आणि महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये एवढ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. सोलापूरचा उठाव असेल, जमखिंडी, नरगुंद, पेठ, नागपूर, कोल्हापूर, खान्देश, भिलांचा आणि सातारा या ठिकाणचे उठाव जे आहेत ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इन डिटेल याबद्दल इन्फॉर्मेशन बघा, 8 पॉईंट त्या ठिकाणी क्लोज. ओके, त्यानंतर क्रांतिकारी चळवळ महाराष्ट्र, मग त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अभिनव भारत, आणि अभिनव भारतचे जे काय कार्यकर्ते आहेत अनंत कानेरे वगैरे जे काय बिता सावरकर यांच्याबद्दल, म्हणजे सावरकर बंधू यांच्याबद्दल. ओके, आणि अभिनव भारतशी रिलेटेड असणारे जे काय आहेत. ओके, त्यांच्याबद्दल. त्यानंतर जी काय गुप्त संघटना आहेत आणि सगळ्यात महत्वाचे वासुदेव, आद्य क्रांतिकारक. ओके, त्यानंतर गुप्त संघटना, क्लब वगैरे जे आहेत, शिवाजी क्लब वगैरे, गुप्त संघटना, गुप्त संघटना वर्ध्याला कोणती होती, अमरावतीला, म्हणजे ते त्याच्याबद्दल विचारू शकतात. ओके, त्यानंतर चाफेकर बंधू, आणि त्याच्यानंतर काय रे गदरचा कार्यकर्ता जे आहे. ओके, कोण होते गदरचे कार्यकर्ते, पिंगळे जे आहेत त्यांच्याबद्दल. ओके, इतकेच एवढी माहिती बघितलं तरी चालते. मदनलाल धिंगरा, वासुदेव बळवंत फडके, जॅक्शन असतील, धिंगरा असतील, त्यांच्याबद्दल आपण इथं अभिनव भारत म्हणून कव्हर होतो. एवढी जे काय क्रांतिकारी चळवळी अंतर्गत तुम्हाला बघावं लागणार आहे. ओके, त्यानंतर बघा धार्मिक सुधारणा चळवळी, तर तिथं सांगितलंय तुम्हाला तेच करा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सांगितलंय. धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज असेल किंवा मग करे परमहंस सभा असेल, मानव धर्म सभा असेल किंवा सत्यशोधक समाज असेल, आणि सत्यशोधक समाजाचं कोल्हापूरमधल्याही काय रे जे काय कोल्हापूरमधलं सत्यशोधक समाज आहे त्याबद्दलही माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आणि आता कामगार चळवळ बघा, कामगार चळवळ, कामगार आणि या ठिकाणी मी मानतो शेतकरी चळवळ, हे खूप महत्वाचे आहेत बघा दोन गोष्टी. ओके, आता कामगार चळवळ, आदिवासी चळवळ कुठून करायला पाहिजे, तर आदिवासी चळवळ केवळ कुठून कराल, आदिवासी चळवळ केवळ आणि केवळ मी तर तुम्हाला सांगतोय याच्यामधनं करा, 11वीच्या जुन्या स्टेट बोर्ड म्हणून तेवढं केलं तरी चालेल. मग आता कामगार चळवळीमध्ये बघा नारायण मेघाजी लोखंडे अत्यंत महत्वाचे आहेत. दुसरं संघटना, जे काय संघटना वेगवेगळ्या झालेल्या आहेत कामगार संघटनाबद्दल, संघटना त्या संबंधित व्यक्ती आणि काय ते त्यांचं स्थापनेचं वर्ष, एवढंच बघायचं, बाकी काही बघायचं नाही. तिसरा पॉईंट वृत्तपत्र कोणकोणते आहेत, कामगार संघटनेसंबंधित वृत्तपत्र. आणि चौथा पॉईंट फॅक्टरी ॲक्ट, त्या फॅक्टरी ॲक्टमध्ये काय होतं काय नाही, दॅट्स इट. ओके, एवढंच कामगार चळवळीबद्दल बघणं गरजेचं आहे. आणि शेतकरी चळवळीमध्ये बघा 1875 झालेलं जे काय उठाव आहे महाराष्ट्रामधलं, मग ते उठाव आणि कोणकोणत्या ठिकाणी घडलेला आहे उठाव, आणि या उठावामध्ये जे काय ठिकाणं आहेत उठावाची, भीमथडी वगैरे जे काय ते ठिकाणं विचारली जातात. आणि त्यानंतर झालेला कायदा आहे डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट जो काय आहे त्याबद्दल विचारलं जाऊ शकतात. ओके, आणि किसान सभा वगैरे याच्याबद्दल विचारू शकतात. पण शेतकरी चळवळ जी आहे ती 1875 ची जी काय पुणे सुपे भागामध्ये झालेली आहे, आणि इतर ठिकाणची जी काय ठिकाणं आहेत
त्याबद्दल डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. पलीकडे याच्या पलीकडे जनरली विचारत नाहीत, विचारलं तर मग काय ते भारताचं विचारतात. पबना चळवळ वगैरे असेल, नील चळवळ असेल, ते वेगवेगळं विचारू शकतात. ओके, तर याच्या पलीकडे वेगळं काही करण्याची गरज नाही. आणि वृत्तपत्र जर म्हणलात तर मात्र ब्राह्मणेतर चळवळी संबंधित वृत्तपत्र, त्यानंतर दलित चळवळी संबंधित वृत्तपत्र, त्यानंतर काय कामगार चळवळी संबंधित वृत्तपत्र, आणि बाकी इतर म्हणलात तर मात्र केसरी असेल, मराठा असेल. ओके, आणि महत्वाच्या जे तुम्हाला समाज सुधारक दिले आहेत त्यांच्या संबंधित वृत्तपत्र असतील. आणि ब्राह्मणेतर चळवळीचे आणि ख्रिश्चन धर्माचे जे काय वृत्तपत्र आहेत किंवा ख्रिश्चन धर्माला विरोध करणारी वृत्तपत्र आहेत, ही वृत्तपत्र माहिती असणं गरजेचं आहे. इथपर्यंत एवढं जर केलात व्यवस्थित तर मला वाटत नाही की तुमचा कुठलाही प्रश्न चुकेल. ओके, तुम्ही एवढं व्यवस्थित करा. अगदी डिटेल जे मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि त्या टॉपिकमधले सगळे मायक्रो अनालिसिस मी या ठिकाणी घेतलेलं आहे. ओके, यामध्ये पण अजून बऱ्याच गोष्टी सांगू शकलो असतो पण अजून जास्त वेळ गेला असता, पण या आधारे तुम्ही बाकीचा अभ्यास निश्चिंत करू शकता असं मला वाटतंय. आणि नक्कीच यामध्येही कोणाला जर काही अडचण असेल तर बिंदास्त अकॅडमीशी संपर्क करू शकता. आणि यानंतर आपण जो काय आता आपण हिस्ट्रीचं अगदी डिटेल महाराष्ट्र असेल भारत असेल डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि याच्यानंतर आपण मात्र निश्चिंत जो काही विषय आहे भूगोल असेल किंवा मग इकॉनॉमिक्स असेल त्याचं डिटेलमध्ये स्पष्टीकरण नक्की देऊया. धन्यवाद मित्रांनो.